नमस्कार सर्वांना, थँक यू व्हेरी मच फॉर जॉइनिंग. आपलं जे नॉर्थ ईस्ट सेवन सिस्टर्स जो सायकल राईड आहे, जे चार जण भरत, मिलिंद, अनिल आणि सुनील असे चार जणांनी केला होता, तर खूपच थ्रिलिंग होता. त्यांना परत यायला लागलं आणि त्याच्यामुळे थोडासा अर्धवट राहिला, पण 10 दिवसाचा जो थ्रिलिंग एक्सपिरियन्स त्यांनी घेतलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे. तर मी पिंपळीकरांची थोडी ओळख करून देतो. हे स्वतः खूप चांगले स्पोर्ट्समन आहेत. तुम्ही त्यांचं बायोडाटा वाचला असेल, खूप छान ते आणि उत्साही, अत्यंत उत्साही कुठल्याही गोष्टीत पुढे असलेले. गाणी म्हणो, नाच म्हणो, किंवा सायकलिंग म्हणो, किंवा आणखीन कुठल्याही क्षेत्रात ते सदैव पुढे असतात. तर अनिल पिंपळीकर हे आता तुम्हाला नॉर्थ ईस्ट सेवन सिस्टर्स त्यांच्या सायकल टूर बद्दल सांगतील. अनिलजी सुरू करा प्लीज. सगळ्यांना नमस्कार आणि खुर्रम जरी नमस्कार. नमस्कार नमस्कार. आम्ही इम्फाल पासून सुरू केला, तिकडे नमस्तेला खुरमदरी म्हणतात, तर म्हणून सगळ्यांना मी खुरमदरी करतो माझ्याकडून. आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आपल्या सगळ्यांना मी आता सायकल सफर घडवणार आहे. तीन जे आपले सेट्स आम्ही केले होते, सर्वात प्रथम मणिपाल, म्हणजे मणिपाल पासून आम्ही सुरुवात केली. मणिपाल त्यानंतर आम्ही गेलो, मणिपाल नंतर नागालँड दुसरं स्टेट आणि तिसरं स्टेट आसाम. आणि आसाममध्ये कोविडचा जास्त प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्हाला परत यावं लागलं. थोडी पार्श्वभूमी सांगतो, ऍक्च्युली आम्ही साऊथ ईस्ट एशियाचा टूर करणार होतो, परंतु कोविडमुळे तो आम्ही चेंज करून नॉर्थ सेवन सिस्टर्सचा आम्ही जो आहे तो नॉर्थ ईस्टर्न सेवन स्टेट्सचा आम्ही हा टूर केला. इथला एक लोकला विश्वजीत बेजबुरवा त्याची हेल्प घेऊन थोडस प्लॅनिंग केलं. संजयच्या पण तो ओळखीचा आहे आणि भरत ते नाव समोर आणलं होतं आणि ते प्लॅनिंग झालं आणि त्यापासून मग आम्ही हा जो आहे तर आमचा हा प्लॅन केला. आणि 9 मार्चला आम्ही इथून निघालो. 10 मार्चला पहाटेची आमची फ्लाईट होती इम्फाल. तू समजून येणार का फ्लाईट? हा, आता 10 मार्चला सकाळची पहाटेची फ्लाईट होती. हे आम्ही चौघ जण, भरत शेतकर, मिलिंद संधाने, सुनील वेल्लाळ आणि अनिल पिंपळेकर असे चौघ जण होतो. आम्ही सगळं 60+ ग्रुप आहे आमचा हा. आणि आमची जी आहे ती सफर जी सुरू झाली तर आम्ही मणिपूरला जो आहे मणिपूरला आम्ही सकाळी जवळपास 10:30 सुमारास पोहोचलो. आनंदाची बाब म्हणजे तिथली जी सायकलिंग टीम आहे, मांबा म्हणून ग्रुप आहे, तर ते लोक सगळं आम्हाला एअरपोर्टला रिसिव्ह करायला आले होते. आणि रिसिव्ह केलं त्यांनी, सायकली पण आमच्या लोड केला त्यांच्या एका व्हॅन मध्ये. आणि सगळेजण आम्ही तिथे संतोष म्हणून एक आहे जो त्या मांबाचा पण ग्रुप आहे मणिपूरचा सायकलिंग वाल्यांचा, त्याचा तो जो आहे तो मेन आहे. आणि त्याच्या घरीच आमचं होमस्टे होत आणि आम्हाला अतिशय चांगलं वाटलं की हे सगळे लोक आले तिथे आणि आम्हाला त्यांनी रिसिव्ह करून त्यांच्याकडे घेऊन गेले. आम्ही पुढे तिथून घेऊन गेले पुढे त्यांच्या घरी आम्ही गेलो. आणि तिथल्या नेक्स्ट स्लाइड कोण करा, सुप्रिया. हॅलो सुप्रिया. हा अनिल. हॅलो. हा बोला अनिल जी, बोलिए. हा तर जे आहे सेवन स्टेट्स आपण पाहतो आता स्क्रीनवर. आणि आम्ही जे पुण्याहून निघालो त्यावेळेस सुनीलची फॅमिली आली होती आम्हाला एअरपोर्टला पोहोचवायला. आहे पुणे एअरपोर्टचा फोटो आहे. त्यानंतर पुढे जा. अनिलजी फुल स्क्रीन कर दो प्रेझेंटेशन को. प्रेझेंटेशन को फुल स्क्रीन. फुल स्क्रीन कर. हा एक मिनिट. तिकडचं फुल स्क्रीन का असे
मोनिश हाँ देखिए नीचे राइट हैंड साइड ऊपर में एक मिनट हाँ वही देख रहा था कहाँ पे व्यू मध्ये व्यू मध्ये तुम्ही एक तर पहिले सिलेक्ट केलेले बाहेर पडा सिलेक्ट केलेले ते बाहेर पडा किंवा स्लाइड शो मध्ये स्लाइड वर क्लिक करून स्लाइड शो हा ते दावा हा फुल स्क्रीन यस फुल स्क्रीन शो मध्ये जा स्लाइड शो मध्ये जा स्लाइड शो मध्ये हा नाही हे पॉवर पॉइंट नाही ओके आता फुल स्क्रीन करा ते व्ह्यू मध्ये जावा आणि फुल स्क्रीन करा हा ठीक आहे आम्ही एअरपोर्टला जो पोहोचलो होतो कलकत्ताला तिथला काढलेला आहे फोटो त्याच्यानंतर हा जो आहे एअरपोर्टला ते लोक जे आले होते आम्हाला मांबा टीमचे ते सगळे रिसिव्ह करायला आले रेड जर्सी मधला जो आहे तो संतोष आहे त्यांच्या घरी आमचा होम स्टे होता आणि त्याची मुलगी आहे ती एअरपोर्टला सर्व्हिस करते आणि त्यांचा दुसरा अजून जो आहे मांबा टीमचा अजून एक स्टॅलवर्ट आहे त्यानंतर आम्ही त्या दिवशी सायकली दुपारी त्यांच्या सगळ्या असेंबल झाल्या आणि आम्ही साधारण ते 4-5 सुमारास आम्ही फेरफटका मारायला निघालो सगळा इम्फालचा तर हे तिथलं ज्या स्पोर्ट्स ग्राउंड आहे स्पोर्ट्स ग्राउंडच्या समोर मांबा टीमचे काही मेंबर्स आणि आम्ही चौघ जण त्याचप्रमाणे संतोष हा देखील आमच्याबरोबर आला होता ज्यांच्याकडे आम्ही होम स्टे केला होता त्यानंतर ही तिथली असेंब्ली आहे आपण पाहत असाल बॅकग्राऊंडला मणिपूर असेंब्ली आहे त्याच्या समोरचा फोटो आहे नेक्स्ट हा जो तिथलं जे लेक आहे तिथे लेक पण होत एक छोटा तलाव तर तिथल्या त्याच्यासमोरचा हा फोटो आहे आणि हे तिथलं जे एक फोर्ट आहे प्रसिद्ध त्या फोर्टच्या समोरचा हा संध्याकाळची वेळ झाली होती आणि तिथला फोटो आहे आणि तिथेच आम्ही वेगळे पकोडे वगैरे नंतर तळून तिथे बाजूला संध्याकाळी चहा आणि पकोडे घेतले होते त्यानंतर संध्याकाळी तिथे जे होळीचा सीझन असतो होळीचं सेलिब्रेशन इम्फालमध्ये जवळपास 4-1 दिवस चालतं आणि त्या 4 दिवसामध्ये खूप माहोल जो असतो सगळा खूप चांगला असतो आणि मुख्य म्हणजे तिथे जे यंग मुलं मुली जे आहेत ते डान्स करतात आणि असं लाइटिंग वगैरे भरपूर असतं तिथे आणि सगळे ते गोल फेरा मारत असतात म्युझिक चालू असतं आणि सगळेजण उत्साहित असतात आणि बाकीचे जे सिनियर्स आहे आपल्यासारखे यंग सिनियर्स आणि बाकीचे मंडळी सगळी ती बाजूला उभे राहून हा सगळा त्यांचा डान्स वगैरे पाहत असते आणि सगळेजण तर आनंद घेत असतात हा जो आहे संतोषच्या घरी संध्याकाळी Ask you to start your video. हा संध्याकाळी संतोषच्या घरीच समोरच जे अंगण आहे तिथला फोटो आहे असे तिथे जे लोक असतात त्या मेनली म्हणजे त्या तिथल्या ज्या वृद्ध स्त्रिया आहेत त्या जाऊन त्या होळीची पूजा करणे आणि त्यानंतर त्यांचा हा फ्लॅग वगैरे आहे हा फ्लॅग घेऊन ते पूजा करतात आणि हा होळीचा सण तिथे गाणे म्हणून साजरे करतात ते आता संतोषच्या अंगणाच्या समोर तुम्हाला पाठीमागे बॅकग्राऊंडला आमच्या सायकली दिसत असतील बॅकग्राऊंडला आमच्या सायकली आहेत आणि संध्याकाळच्या वेळेसचा हा डान्स वगैरे आहे हा त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे 10 आम्ही तिथे पोहोचलो होतो आणि हा 11 मार्चला आम्ही तर तिथलं जे लोकटाक विलेज म्हणून आहे म्हणजे हे जे लोकटाक विलेज आहे ते जवळपास 50 किलोमीटर डिस्टन्सवर आहे आणि या लोकटाक विलेजचं गावाचं नाव आहे मोईरांग आणि इथे आमचा इथल्या रिसॉर्ट मध्ये आमचा स्टे होता तर त्याच्यासमोर जर आपल्याला दिसत असेल सगळं आहे ते लोकटाक विलेज आहे लोकटाक लेक आहे तिथल्या बोटी आणि तिथे आम्ही जवळपास जे आहे
साडेतीनच्या सुमारास वगैरे पोहोचलो होतो आणि इथून बोटीने मग आतमध्ये रिझॉर्टला जावं लागतं. तर तिथून आम्ही आतमध्ये बोटीने रिझॉर्टला गेलो. हे सुरुवातीला एंट्रन्सला हा फोटो काढलेला डावीकडला जो मी दिसतोय पिवळ्या जर्सीमध्ये तो. त्यानंतर हा जो आहे तो दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा लोकटाक विलेजचा फोटो काढलेला आहे. हे आम्ही चौघ जण नेक्स्ट डेलाच लोकटाक विलेजला जे आहे तो आमच्या रिसॉर्टच्या बाहेर येऊन इथे जे आपल्याला थोडं कॉर्नरला दिसत असेल तो पुढचा झाला थोडासा तिथे लाकडाच्या प्लॅंक्सवर या सगळ्या हा फोटो घेतलेला आहे लोकटाक लेकलाच. त्यानंतर त्या दिवशी आम्ही तिथे थांबलो आणि 12 मार्चला जे आहे आम्ही लोकटाक विलेजला मुक्काम आटोपून म्हणजे 12 मार्चला सकाळी निघालो. हे इथे किबुल लामजाव नॅशनल पार्क म्हणून आहे. इट इज द ओनली इन द वर्ल्ड विच इज फ्लोटिंग नॅशनल पार्क. त्याची खासियत ही आहे इट्स ए फ्लोटिंग से नॅशनल पार्क ओनली इन द वर्ल्ड. हा लामजाव नॅशनल पार्क आहे. सायकलने दुसऱ्या दिवशी आम्ही लोकटाक विलेज वरून निघून तिथे पुढे आम्ही नॅशनल पार्कला इथे आलो होतो. हे नंतर रस्त्यावर नंतर आम्ही जे निघालो त्या दिवशी आम्ही पुन्हा परत गेलो याला इम्फालला मुक्काम केला. त्याच्यानंतरच्या दिवशी जे निघालो तेव्हा रस्त्यामध्ये काही विलेजेस लागले हे मुलं खेळत होते तिथे आम्हाला खूप चांगलं वाटलं म्हणून आम्ही तिथे थांबून त्यांच्याबरोबर हा फोटो घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे जे आपण आलो आता तर लोकटाक विलेज वरून येताना पुन्हा जेव्हा येत होतो आम्ही परत इम्फालला त्यावेळेस दुपारची वेळ झाली ती थकलो होतो आम्ही थोडस वामव कक्षी करतो तिथे आम्ही सगळेजण आणि इथेच संतोषची साळी तिथे होती. तर त्यांनी आम्हाला केळाचे फुलाचे जे आहेत ना केळीच्या फुलाचे त्यांनी आम्हाला पकोडे खाऊ घातले होते. हा त्याच्यानंतरचा मुक्काम केल्यानंतरचा नेक्स्ट दिवसाचा फोटो आहे. तर हे जे आहे तर आम्ही आलेलो आहे इथे कोहिमाला. नेक्स्ट डेला कोहिमाला आलो आहे आणि या इथे त्यांच्या ज्या असतात क्लान्स आपण जे म्हणतो चार क्लान्स आहे तर एक हे खेल म्हणून त्यांची क्लान्स आहे. म्हणजे आपण जे जुन्या काळी राजे रजवाडे होते ना त्यांचे असं हे प्रत्येकाचा एंट्रन्स असतो आणि जेव्हा शत्रू येतो वगैरे तेव्हा हे पूर्ण दरवाजे लावले जातात. आतले लोक बाहेर जाऊ शकत नाही बाहेरचे लोक आत येऊ शकत नाही. तर त्या खेल म्हणून एक त्यांचा क्लान आहे तिथला समोरचा फोटो काढलेला आहे. त्याच्यानंतर आपण नंतरच्या दिवशी पुन्हा नागा हेरिटेज विलेज ज्यालाच किसामा पण म्हणतात तर हा म्हणजे 15 मार्चचा दिवस आहे. 15 मार्चला आमचं सायकलिंग नव्हतं आणि या दिवशी जे आहे तर सायकलिंग नव्हतं आणि किक्रू म्हणून जो आमचा तिथला होमस्टेचा जो ज्याच्याकडे आम्ही थांबलो होतो त्याचं नाव किक्रू शॉर्ट फॉर्म आहे हा ऍक्च्युली कारण त्याचं नाव खूप लांब लचक आहे ते लक्षात राहत नाही. तर त्याने आम्हाला सांगितलं मला किक्रू म्हणूनच तुम्ही म्हणा. त्याप्रमाणे त्याच्याबरोबर त्याच्या फोर व्हीलरनी आम्ही जी आरमाळा गाडी आहे खूप जुनी त्याच्याकडे 15-20 वर्षापूर्वी ती त्यांनी मेंटेन केलेली आहे जुनी आणि त्यांनी आम्ही हे जे आहे नागा विलेज नागा हेरिटेज विलेज किसामा म्हणतात तिथे आलो. ऍक्च्युली याच्या पहिलेच मला तुम्हाला सांगायचं राहिलं की हे जे लोकटाक विलेज होत ना तर तिथे 10 किलोमीटर वरती गेलो आपण टेकडी चढून गेलो आपण तर त्या टेकडीवरून पूर्ण लोकटाक विलेज खूप मोठा परिसर आहे आणि तिथे सगळे लोकटाक विलेज मोठा परिसर तिथून सगळा दिसतो आपल्याला. त्यानंतर किस्सा हेरिटेज जे विलेज नागा हेरिटेज विलेज हे खूप पाहण्यासारखं आहे आणि इथे जवळपास नागा ट्राईब ज्या आहेत त्या 17 मेजर ट्राईब्स आहे आणि 17 मेजर ट्राईब्सच्या 17 वेगवेगळ्या हट्स प्रत्येकाची पिक्युलॅरिटी आहे. तर आता ऍक्च्युली हा जो आहे तो मणिपूरचाच फोटो आहे इम्फालचा म्हणजे जिथे मी म्हटलं ना क्लॅन्स आणि प्रत्येकाला दरवाजा असतो हे 1976 दरवाजा लागला आहे नंतर पुन्हा त्यांनी लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते
आतमध्ये बाहेर तुम्ही जाऊ नाही शकत हा एकदा दरवाजा जेव्हा युद्ध होतं किंवा अजून काही महामारी येते आता कोरोना सारखी आली तशी असं काही असलं ते पूर्ण बंद करतात. आता इकडे जे उजवीकडे पाहतात तुम्ही फोटो ते जे 17 ट्राईब हॅलो 17 ट्राईब जे आहेत त्याच्यातले ट्राईबचे हे फोटो आहेत वेगवेगळे. या एका ट्राईब जी आहे पोचुरी म्हणून ट्राईब आहे त्याच्यासमोर काढलेला फोटो आहे. ही पण चांग म्हणून चांग नागा ही वेगळी असून पुन्हा जमात आहे त्याची आहे. पुन्हा इकडे दिसतात ते खुमासान पण ट्राईब आहे. प्रत्येक झोपडीची एक पिक्युलरिटी आहे की त्यांचं त्याच्यावरून ते आयडेंटिफाय करतात की कोणती ट्राईब आहे. आता इथे आपल्याला ओळखीसाठी म्हणून लोकांना त्यांनी नावं दिलेली आहेत आरजू म्हणून आहे ही. ही पण वेगळी अजून आणि हे समोरचं जे दिसतं तुम्हाला बसायची जागा ते इथे ते लोक मीटिंग घेत असतात म्हणजे काही प्रॉब्लेम आला किंवा संध्याकाळच्या वेळेस गप्पा टप्पाला वगैरे हे लोक सगळं तिथे जमतात आणि तिथे गप्पा टप्पा मारतात. त्याचप्रमाणे काही निर्णय घ्यायचे असतील पंचायतीला याला त्याला तर ते तिथे निर्णय घेतात. आता ही पण एक चांग म्हणून ट्राईब आहे. मला मुद्दाम स्पेसिफिकली हा मी उजवीकडला फोटो टाकलाय तो याच्यासाठी टाकलेला आहे की जे कोहिमामध्ये जे आहे ना प्रत्येक कोहिमा गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला असंच तुम्हाला पाण्याचं कुंड दिसेल. पाण्याची तिथे जी आहे वॉटर पाईपलाईन वगैरे नाही आहे. देर इज नो वॉटर पाईपलाईन सो पीपल दे विल कम ओवर हिअर आणि दे विल बी मेंटेनिंग डिसिप्लिन आणि ते तिथून ते पाणी भरत असतात प्यायचं पाणी वापरायचं पाणी वगैरे. आम्ही असे ही एक मोठं सोर्स असल्यामुळे हा फोटो घेऊन मी टाकलेला आहे. तर असे लहान लहान अशा वेगवेगळ्या ठिकाणी असे पाण्याचे सोर्सेस तिथे आहे कोहिमामध्ये. तसंच आता हे जे आहे आम्ही कोहिमामध्ये आमच्या बरोबर हा जो मधला दिसतो किकरू माझ्या बाजूचा माझ्या उजव्या हाताला जो आहे तो किकरू आहे जो आमचा गाईडही होता समजा आणि तिथला आमचा लोकल्स त्याच्याकडे होमस्टे केला होता. आणि पाठीमा बाजूचा जो दिसतो आहे तो यंग मुलगा आहे तो आय थिंक ही इज हार्डली 18 और 19 इयर्स ओल्ड बट इज अ नॅशनल नॉट ओनली नॅशनल बट इज अ इंटरनॅशनल रेस्लर ऑल्सो नॉट से वेट लिफ्टर आणि तो रेस्लर पण आहे आणि त्यांनी बरेच अवॉर्ड्स मिळवलेले आहे. त्याच्या घरासमोर आणि इथे एक वैशिष्ट्य असं आहे कोहिमाला की यू विल फाइंड सो नंबर ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स विल बी देअर. प्रत्येकाच्या घरी तुम्हाला पॉट्स आणि बगीचा दिसेलच. ते एक मला फार वैशिष्ट्य जाणवलं त्याच्या घरी त्यांच्या घरी तिकडे तिथे सगळ्यांकडे. हा आमचा एक रस्त्यावरचा फोटो की मुद्दा म्हणून काढला की पॅचेसमध्ये जेव्हा आम्ही माराम म्हणून एका कारण दुसऱ्या दिवशी आम्ही माराला निघालो होतो म्हणजे जेव्हा इम्फाल सोडलं 2 दिवस इम्फालला होतो सोडल्यानंतर माराम आणि पुढचा जो रस्ता आहे सगळा हा म्हणजे इव्हनच्या याच्यापर्यंत दिमापूर पर्यंत तो सगळा जो आहे ना तो असा रस्त्याचं काम मेन म्हणजे चालू आहे. एव्हरीवेअर दी कन्स्ट्रक्शन ऑफ रोड इज गोईंग ऑन सो दॅट्स वाय लॉट ऑफ डस्ट इज देअर आणि सगळं जे आहे तर त्याचा डस्टच थोडा बहुत आम्हाला त्रास होत होता आणि सायकल चालवायला जरा कारण इथे रोलिंग असल्यामुळे जरा थोडस आम्हाला मुश्किल जात होत होतं स्पीड आमची कमी होऊन जात होती एकदम. अशा रीतीने आमचा प्रवास सुरू होता. हे जे आहे ह्या मारामचा फोटो आहे जेव्हा आम्ही माराम सोडला ऍक्च्युली म्हणजे 12 तारखेचा फोटो आहे आणि तिथे स्टॅच्यूज वगैरे होते तिथल्या लोकल काहीतरी लीडर्स वगैरे तिकडल्या लोकांचे त्याच्यासमोर उद्धवने एक काढलेला आहे. आणि पुढे आम्ही एक जेव्हा नुमलीगड जे आहे त्याच्या अलीकडे एक समजलं तर बीबीएल रिसॉर्ट इथे चांगलं तुम्हाला ब्रेकफास्ट मिळेल त्याच्यामुळे आम्ही इथे मुद्दामून थांबलो होतो. त्याच्यासमोर काढलेला फोटो आहे नुमलीगडचा नुमलीगडच्या अगोदरच्या ठिकाणी. ही ज्या बॉर्डर आली आहे त्या नागालँडमध्ये त्या नार्कोटिक्स सेल आहे तिथे त्या नागालँड स्टेट एक्साईजचा तिथला फोटो आहे. हा जो आहे कोहिमा विलेज जे आहे आम्ही त्या दिवशी ते कोहिमाला पोहोचलो आणि 14 पोहोचलो म्हणजे आम्ही तर 14 पोहोचल्यानंतर 15 सकाळी मी फेरफटका मारायला गेलो होतो कोहिमाचा
सकाळी लवकर उठल्यामुळे, कारण त्या दिवशी आमचं काही सायकलिंग नव्हतं 15 मार्चला, सायकलिंग नसल्यामुळे सकाळी नेहमीप्रमाणे सर्व असल्यामुळे लवकर उठलो होतो. तर म्हटलं चला फेरफटका मारू. तर जेव्हा येताना मी पाहिलं, म्हणजे जवळपास मला वाटतं ही 7:15 परत येताना 7:15 वगैरे झाले असतील, त्यावेळेस हे सगळे मला तिथे दिसले. जे सर CRPFचे लोक होते ते यांना गस्त घालायला सांगितली होती विलेज मध्ये, त्यांची ड्युटी होती. मी आय जस्ट इंटरॅक्टेड विथ देम. देवेल सिंग की अवर ड्युटी इज फ्रॉम 8 AM ऑनवर्ड्स, बट वी हॅव टू गो अँड रिपोर्ट टू दिस लोकल चौकी ओव्हर देअर. तर हे समोर तुम्हाला जे दिसत आहे क्रॉस सारखं, ते दॅट इज द एंट्री ऑफ कोहिमा विलेज. आणि या कोहिमा विलेजच्या अलीकडेच उजवीकडे खाली एक लेन होती छोटीशी, तिथेच त्या किकुरूचं आमचं होमस्टे होता. किकुरू जो मी तुम्हाला सांगितलं तो हिज होमस्टे वॉज देअर, वी वर स्टेईंग देअर. आणि हा जो पुढे नुमलीगडच्या पुढे आम्ही आल्यावर हा आपल्याला जो दिसतो मोटरसायकलिस्ट, तो ही इज अजय कहार फ्रॉम अंधेरी मुंबई. सो वी इंटरॅक्टेड विथ हिम. दॅट टाइम वी केम टू नो की बा 4,500 किलोमीटरचा तो पूर्ण जे जो आहे मोटरसायकलिंग करून पुन्हा मुंबईला जातो आहे. तर ही वॉज व्हेरी मच इम्प्रेस्ड. हे सगळे यंग सिनियर जे आहे 60+ वाले चाललेले आहेत सायकलनी, आणि दे आर कव्हरिंग 7 सिस्टर्स वगैरे. अच्छा, ऍक्च्युली हे देवपाणी म्हणून एक गाव लागतं. आता आम्ही आसाममध्ये आलो आहे, इथे पहिल्यांदा आम्ही टेंटिंग करू शकलो. ऍक्च्युली आम्हाला तिथे देवपाणीच्या मंदिर, तिथे एक दुर्गा माता टेम्पल आहे, इट इज व्हेरी फेमस टेम्पल. तर तिथे आम्ही मुक्काम करू इच्छित होतो, परंतु कोरोनाचा त्यावेळेस थोडासा तिथे जरा अवेअरनेस वगैरे वाढलेला होता, तर तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला काही अलाव केलं नाही. तर कोइन्सिडेंटली तिथे एक मुलगा होता की ज्याचं छोटीशी टपरी वजाचे दुकान असतात देवळाच्या बाजूला, तर त्याची पण एक तिथे टपरी होती. तर तो आमच्या ही केम टू अवर रेस्क्यू इन द सेन्स की ही वॉज सेइंग की यू कॅन स्टे विथ अस, अँड माझं गाव माझं जे आहे घर इथे जवळच आहे झोपडी, तर तुमची काही हरकत नसेल तर चला तुम्ही माझ्याकडे राहा, तुम्ही माझ्याकडे जेवा वगैरे. तर त्यामुळे मग आम्ही त्याच्याकडे आलो, टेंट वगैरे टाकले. परंतु तिथे आम्हाला अजून एक वेगळाच अनुभव आला की त्यांनी परमिशन दिली, सगळं काही झालं, परंतु त्याच्या आदल्या दिवशीच तिथे तिथल्या लोकल ऑथॉरिटीज कडून पोलीस स्टेशन आणि यांच्याकडून इन्स्ट्रक्शन्स गेल्या होत्या की बा बाहेरचे स्ट्रेंजर्स आले तर यू शुड नॉट अलाव देम टू स्टे. तिथला लोकल जो मुख्य होता त्याच्या लक्षात आलं ते, तर त्यांनी लगेच ती आम्हाला सांगितलं, इन्स्ट्रक्शन दिलं का तुम्ही इथून जा, इथे तुम्ही राहू शकणार नाही. संध्याकाळची वेळ होत होती तर तिथे एक लॉज होतो आम्ही, वी ट्राईड देअर, पण त्यांना पण त्याच इन्स्ट्रक्शन होत्या की बाहेरच्या लोकांना राहू द्यायचं नाही. तर शेवटी मग लोकल मुख्य आल्यावर थोडस भरतने त्यांच्याशी बोलणं वगैरे केलं, बोललं आणि त्यांना समजावून सांगितलं. मी आणि सुनील जे होता त्या हॉटेलच्या तिकडे, म्हणजे तिथे जे फॉरेस्ट रिझॉर्ट होता तिकडे गेलो होतो की तिथे काही सोय होते का म्हणून. तर मीनवाईल हा लोकल मुख्य इथे आला होता, त्याला मग भरतने कन्व्हिन्स करू शकला आणि देन दे सेड की ओके बाय यू कॅन स्टे, बट व्हॉट आर युअर प्लॅन्स. आणि म्हणे बा पोलीस टीम विल कम ऍज वेल ऍज द डॉक्टर्स विल कम, दे विल चेक यू अँड देन ओनली से यू विल बी अलाउड टू स्टे. वी सेड ओके. आणि देन पोलीस व्हॅन आली आणि दे सेड की यू हॅव टू कम टू दी nearest police station, so we were prepared for that. But nantar dala ka vatla amcha sagalankade pahuna na ite ma to tithunas tani walkie talkie var te police station ki bolla jo amcha ithe police ala hota to, ani tani sangitla asha asha lok ahet ani they are saying ki but tomorrow morning they will be leaving for their further journey, tar they are staying just for a overnight over here. Tar kay karu ma tar tacha senior instruction dila thik asa asel tar let them stay. मग लगेच आम्ही परत आलो आणि मग इथे राहिलो. त्याच्या मिसेसनी तो तिथे जो होता ज्ञानदीप म्हणून, ज्ञानदीप गोगाई म्हणून त्याचं नाव आहे, तिथे तुम्हाला दिसत असेल तो पाटे झोपडीच्या तिथे, तर त्यांनी बायकोला स्वयंपाक करायला सांगितलं. त्यांनी दाल भात तर जेवण पण अतिशय सुंदर, वी वर सो मच इम्प्रेस. त्याचे लहान लहान मुलं होते, त्यांच्याशी आम्ही इंटरॅक्ट होत होतो, त्यांच्याशी खेळलो आम्ही आणि दे वर ऑल्सो एन्जॉईंग. इथे मुद्दाहून मला सांगायचं आहे की हे ते समोरचा हा जो आहे दिसतो आपल्याला समोर मिलिंदच्या बाजूला,
तो ज्ञानदीप गोगाई ज्यांनी आम्हाला त्याच्याची टपरी आहे होती तिथे दुर्गा माता टेम्पलला, आणि तो आम्हाला इथे घेऊन आला. त्यांचे हट्स पाक खूप सुंदर आहेत पाहण्यासारखे, आणि सगळे बांबू मध्ये आहेत, ते बांबू मध्ये केलेले आहेत. आणि इथे आम्ही थांबलो. इथे मला सगळ्यात जास्त आनंद हा झाला की दुसऱ्या दिवशी आपल्याला माहित असेल आपण आर म्हणतो, आर म्हणजे छोटी विहीर जी असते आपल्या अंगणामध्ये, तर त्याचं पाणी किंवा सैंगी कारण आमच्यापैकी कोणीतरी गरम पाणी मागितलं अंघोळीला, तर म्हणे आप उधर से बकेट से पाणी ले लो वो गरम राहता है. तर मी तिथे जाऊन आंघोळ केली. माझ्या नंतर सुनील पण आला, त्यांनी पण तिथे आंघोळ केली. आणि मला एकदम माझ्या लहानपणची आठवण झाली. मामाच्या शेतीवर जायचो तेव्हा आम्ही तिथे असं झाडाच्या तिथे जाऊन विहिरीवर, आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी केल्या असतील तशा आंघोळी विहिरीवर जाऊन, खूप मजा आली आम्हाला. आणि नंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. हे आता पुढे निघाल्यावर मला मुद्दा म्हणून इथे सांगायचा की हे जे पाठीमागे जातो मी जरा, तर इथे जे आम्ही आलो इथून जे पुढचा रस्ता जो होता ना एकदम प्लेन आणि सगळं फॉरेस्ट मधला रस्ता होता. तर आय विल से इट वॉज अ बटर रोड. बटर रोड इन द सेन्स की मक्खनवाला रोड था. तो ऍक्च्युली थोडं बहुत मी कधी कधी काहीतरी ऍडव्हेंचर करतो, तर मी ती दोन्ही हात सोडून मी जवळपास 9 किलोमीटर सायकल त्यावेळेस चालवली. आणि आय एन्जॉयड अ लॉट तिथे की ऍब्सोल्युटली देर वॉज नो ट्रॅफिक ऍट ऑल. रोड वॉज व्हेरी व्हेरी क्लिअर अँड विदाउट एनी से एलिव्हेशन आणि विदाउट एनी ट्रॅफिक, नॉट अ सिंगल व्हेकल ऑन द रोड. आणि नंतर जसं जसं पुढे गेलो तर सगळ्या आसामच्या टी स्टेट्स इस्टेट्स दिसायला लागल्या दोन्ही हाताला, म्हणजे डावीकडे पहा किंवा तुम्ही उजवीकडे पहा अशा मोठमोठ्या टी इस्टेट्स होत्या. आणि अनिलजी नाईन मिनिट्स ओके. तर त्याच्यानंतर आम्ही आता काझीरंगाला आलो, कारण इथे काय झालं की हे टी इस्टेट्स वगैरे पाहिलं आम्ही. त्याच्यानंतर आम्ही काझीरंगाला आलो, तर ऍक्च्युली त्याच्या अगोदरच आम्हाला कळलं होतं की काझीरंगा नॅशनल पार्क देर इज नो एंट्री, वी कॅनॉट गो इन साईड, बट एनी हाऊ वी कुड गो अप टू दी फर्स्ट से दिस थिंग एंट्रन्स अँड वी एंटर सेकंड, वी वर अबाउट टू एंटर सेकंड एंट्रन्स, पण त्यावेळेस आम्हाला तिथे रोखण्यात आलं. इथे काही फोटोग्राफी आम्ही थोडी समोर केली आहे आणि आतमध्ये हत्ती दिसला आम्हाला एक ते. आणि नंतर जे आहे काझीरंगा सोडल्यानंतर मग आम्हाला कळलं की समोरचा अरुणाचल प्रदेश वगैरे बॉर्डर सगळं सील केलं आहे, त्याचप्रमाणे मग देन वी टूक ए डिसिजन की लेट अस गो टू मेघालय. सो दॅट्स वाय व्हॉट वी डीड. सो वी देन रश फ्रॉम काझीरंगा नॅशनल पार्क 12:30 निघालो आम्ही वोल्वो पकडून, डायरेक्ट सायकल लोड करून आम्ही संध्याकाळी 7 आम्ही वी रीच टू गुवाहाटी. आणि गुवाहाटी रीच झाल्यानंतर गुवाहाटीला पोहोचल्यानंतर तिथे माझा एक म्हणजे जसं म्हणतो माझा फ्रेंड, म्हणजे म्हणाला फ्रेंडच म्हणावं लागलं होतं त्याला, कारण तो CRPF मध्ये होता. आणि त्यांनी मला आम्ही दिमापूरला असताना फोन केला होता की आप लोग आएंगे तो मेरे आहे रुकने का आपको आणि गुवाहाटी मे, तर मग त्याला मी फोन केला तर तो आला होता आम्हाला घ्यायला. आणि ह्या नेक्स्ट डेचा फोटो आहे जे आम्ही कामाख्या टेम्पलच्या समोर, तिथे पण एंट्री बंद होती. आणि नंतर तिथे नेक्स्ट डेला जे आम्ही त्यांच्याकडे तिथे राहिलो म्हणजे त्यांच्या कॅम्प मध्ये, खूप चांगलं स्वागत झालं, त्यांनी जेवण चांगलं झालं, खीर दिली होती, सकाळी उठून आम्हाला भेटती मिळाला थर्मॉस मध्ये, नाश्ता पाणी झालं CRPF कॅम्प मध्ये. धर्मराज कालिदास म्हणून त्याचं नाव आहे. आणि नंतर नेक्स्ट डेला आम्ही सायकल घेऊन ब्रह्मपुत्रा रिव्हरचा पूल आहे, हा जवळपास 1.5 किलोमीटर आहे पूल. हा 1.5 किलोमीटर पूल आम्ही येता येतानाच मग, कारण सकाळी आम्हाला कळलं की हे पण ब्लॉक केलाय मणिपूरला एंट्री, आपलं याला तुम्हाला मेघालय पण एंट्री ब्लॉक केली आहे. त्याच्यामुळे वी डिसाइडेड अँड ऑन वे ओनली व्हाईल टेकिंग अवर टी वी बुक्ड अवर एअर टिकेट्स ऑल्सो फॉर पुणे, बिकॉज वी हॅव डिसाइडेड टू रिटर्न बॅक टू पुणे, कारण पुढे काही चान्स होता जायचा. हा त्या ब्रिजवर फोटो काढलेला आम्ही. हा जवळपास 1.5 किलोमीटरचा ब्रिज आहे लांबीचा आणि सरायघाट म्हणत आहे. हा तो धर्मराज आहे, जो कालिदास धर्मराज, जो इथे आमच्या पिंपळे सौदागर वाकड फनलेटिक्स ग्रुपमध्ये आहे. याला कधी मी पाहिलं नव्हतं, पण तो मला दररोज मी अपडेट टाकायचो जे आपल्या सायकलिंगचे, तो पाहायचा. त्याच्यामुळे त्याचा फोन आला होता आणि वी टूक दिस अपॉर्च्युनिटी आणि वी वेअर हिज गेस्ट. आणि ही सगळी त्यांची टीम आहे, त्यांचा कॅप्टन तिथे जे आहेत आणि त्यांची सगळी टीम इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर वगैरे, तर दे ऑल्सो इंटरॅक्टेड विथ अस. आणि
खूप चांगला तो आमचा प्रवास झाला होता. आणि त्याच्यानंतर जे आम्ही एअरपोर्टला आलो परतीचा, तर त्यावेळेस परत जेव्हा आलो आम्ही, तर त्यावेळेसचा हा फोटो आहे की जिथे दोन बॉक्सेस सुनील आणि भरतचे असे ओपन निघाले. तर ही वॉज जस्ट डिस्कसिंग द मॅटर विथ दी ऑफिशियल्स ओव्हर देअर की बा असं कसं ओपन झाले हे ते वगैरे. मला मुद्दा मग दोन तीन गोष्टी सांगायच्या आहे की काबुल लामजाओ नॅशनल पार्क जो आहे तो म्हटलं वर्ल्ड मधला एकटाच फक्त जो आहे तो फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे, एक गोष्ट सांगायची होती. त्याच्यानंतर जो मी म्हटलं की हेरिटेज व्हिलेज जे आहे, जे ट्रायबल हेरिटेज व्हिलेज, तर तिथे जो आहे तो सगळा जो हेरिटेज व्हिलेज आहे त्याला किसामा म्हणतात, मी तुम्हाला सांगितलं. आणि रस्त्यावरची खूप सीनसिनरी खूप सुंदर आहे. आणि तिथे मेन म्हणजे जे आहे त्यांनी जे हिस्ट्री सांगितली आम्हाला, सेकंड वर्ल्ड वॉर जे आहे ते कोहिमामध्ये जे झालं होतं 1914 मध्ये, त्या जापनीज आणि ब्रिटिश ट्रुप्स होते. आणि जापनीज लोकांनी काय केलं, त्यांना रसद लागले, त्या लोकांनी मग यांचे जनावरे वगैरे कापून खायला लागले. म्हणून मग हे लोक जे नागालँडचे लोक त्यांच्या अपोजमध्ये गेले. आणि इथे यांचा एक एरिया की तिथे ते लोक कॉन्कर नाही करू शकले, ब्रिटिश किंवा जापनीज पण एंटर नाही करू शकले. तर अशा रीतीने आमचा हा राईड झाला. आम्ही याला नेस्ट फंद्राड म्हणतो. आमचा मेसेज जो होता हा नेहमीचा की मेक फ्रेंड्स अँड स्प्रेड हॅपीनेस, असा आमचा मेसेज देत आम्ही जात होतो. 10 दिवसाचं एकंदर आमचं 523 किलोमीटर सायकलिंग झालं. 16,924 कॅलरीज आम्ही बर्न केल्या. ऍव्हरेज स्पीड आमची 13 किलोमीटर होती. अशा रीतीने आमचा हा पूर्ण प्रवास झाला. मला वाटते की बऱ्यापैकी सांगून झालेला आहे. आणि कोणाला काही प्रश्न असतील. अनिल सर कट्टी बोलतोय. मला विचार प्रश्न आला होता की फ्लोटिंग म्हणजे काय, फ्लोटिंग म्हणजे काय ते विचार. फ्लोटिंग म्हणजे त्यांनी जे डिस्प्ले केला होता बोर्ड, मला वाटते म्हणजे पावसाळ्यामध्ये ते सगळीकडून पाण्याने वेढलं जात. आता याच्यात ते ऑब्झर्वेटरचे फोटो आले नाही आहे की आम्ही ज्या त्या तो बोर्डचा फक्त फोटो टाकला आम्ही, तो पाहायला असेल पहिला तर तो बोर्डचा फोटो टाकला होता की पाहायला असेल तर त्याच्यावरही ते त्यांनी लिहिलं होतं फ्लोटिंग व्हिलेज म्हणून. हा आहे किलबुल लामजाओ नॅशनल पार्क, ओनली फ्लोटिंग नॅशनल पार्क ऑन द ग्लोब. तर माझ्या मताप्रमाणे तिथे कोणी नव्हतं. खरं पण अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की तिथे एक त्यांचा फॉरेस्टचा सिक्युरिटी होता, त्यांनी त्याच्या दुर्बिणीतून हा आणि हा मेन पार्क ओळखला जातो त्यासाठी की डान्सिंग डिअर साठी. हा दिसत असेल पहा तुम्हाला एक डान्सिंग डिअर ते त्यांनी दाखवलाय की इथे एक डान्सिंग डिअर साठी आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिअर्स येतात इथे असतात. आणि अर्थात पावसाळ्याच्या नंतर म्हणजे तिथे जास्त बर्ड्स पण असतात, बर्ड्स वॉचिंग साठी पण भरपूर लोक येतात. आणि मला वाटते पावसाळ्यात हेच आणि इथे या पूर्ण लेक मध्ये जायला म्हणजे या लेक म्हणण्यापेक्षा हा नॅशनल पार्क मध्ये जायला एक छोटी बोट आहे, तो पण फोटो टाकलेला नाही, आम्ही तो काढला होता. तर त्या बोटीतून तुम्हाला आतमध्ये बऱ्यापैकी जाता येतं आणि पाहता येतो तो पूर्ण जो नॅशनल पार्कला. कारण त्यावेळेस हे सगळं बंद होतं, म्हणजे त्यावेळेस आम्हीच फक्त त्यावेळेस त्यांनी त्या दिवशी अलाउड केलं आम्हाला. तिकीट पण आहे ते 20 रुपीज काहीतरी पर हेड वगैरे असं तिकीट तिथे आहे. तर अशा रीतीने कोणाला काही प्रश्न आहेत का? येस अकित, कोणाला काय प्रश्न आहेत? हाऊ इज द सिक्युरिटी सिच्युएशन, म्हणजे आता उल्फा वगैरे तर त्रास कुठे कुठे असं म्हणतात या ठिकाणी काही तुम्हाला उल्फा वगैरे तर हे त्रास म्हणजे काही काही ठिकाणी अजूनही असं म्हणतात, तर तुम्हाला काही कुठे सेफ्टीचा काही प्रॉब्लेम झाला का? नाही नाही, सेफ्टीचा ऍब्सोल्युटली काहीच प्रॉब्लेम झाला. लोक खूप फ्रेंडली होते. आणि आम्ही जिथे दोन ठिकाणी होमस्टे केला ते दोघे जण म्हणजे इतके जबरदस्त होते की आम्हाला वाटलंच नाही की आम्ही होमस्टेला स्वतःच्या घरात असल्यासारखं वाटलं. त्यांचे फॅमिली मेंबर देखील आमच्याशी चांगले इंटरॅक्ट करायचे. आम्ही त्यांच्या कुठल्याही रूम मध्ये जाऊ शकत होतो, सगळीकडे त्यांना त्यांनी सांगितलं तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये जा. कारण चौघा जण आम्ही असल्यामुळे कधी कधी टॉयलेटला जायला मग त्यांच्या देखील त्यांनी आम्हाला परमिशन दिली होती की तुम्ही तिथे युज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही म्हणून. आणि जो मी किकरू म्हटलं ना तो फारच चांगला ड्रायव्हर होता, म्हणजे ड्रायव्हिंग त्याचं खूप चांगलं होतं स्किल. त्यांनी जो आम्हाला ज्या दिवशी घेऊन गेला फार्म हाऊसला, आणि त्या फार्म हाऊसला त्यांनी तिथे आम्हाला जेवण दिलं होतं, त्याची मुलं जाऊन पुढे त्यांनी नॉनव्हेजचं वगैरे जेवण बनवलं होतं. आणि त्यांनी म्हणजे आम्ही आश्चर्य करत होतो की हा म्हणजे रानावरातून जंगलातून रस्ता नसताना कसा काय ड्राईव्ह करू शकतो. आणि स्किलफुली खूप स्किलफुली ड्राईव्ह करत होता.
आणि ही वॉन्टेड टू शो अस एव्हरीथिंग. मेन म्हणजे अजून एक सांगायचं राहिलं की त्याच्या घरी जे होतं ना त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पिस्तोल, वेगवेगळ्या प्रकारच्या स्वॉर्ड्स, वेगवेगळ्या प्रकारचे आणि मी मुद्दा म्हणून सगळ्यांना सांगेल की कोणालाही तिकडे जायचं असेल सायकलिंगला हे दोन्ही पण होमस्टे साठी आणि खूप चांगले लोक आहेत आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आमच्याकडे आहेतच, ते आपल्याशी केव्हाही शेअर करतात जो कोणी जो कोणता ग्रुप जाणार असेल तो. मला मुद्दामून ग्रुप ट्रेकर्स आणि यंग सिनियर दोघांचे आभार मानायचे आहेत, मुख्यतः संजय कट्टी सुष्म नंतर सुप्रिया चक्रवर्ती, मोनीश चक्रवर्ती आणि मिसेस संजय कट्टी पण, कारण यांच्यामुळे मला चान्स मिळाला आहे आपल्या सगळ्यांसमोर यायला. त्याचप्रमाणे आय एस ग्रुप, माझे सायकलिंगचे 5-6 ग्रुप्स आहेत मला माहिती. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जे काही दाखवलं ते खरंच खूपच कौतुकास्पद आहे आणि खूप तुम्ही डेअरिंग केलं तिथे जाण्याचं, कारण लोक डेअरिंग करत नाही तिथे जाण्याचं. तर तो जो तुम्ही अनुभव घेतला आणि तुम्हाला लक्षात आलं की सगळे आणि तुम्ही जे सांगितलं त्याच्याप्रमाणे मला वाटलं की सगळी लोक सुद्धा तुमच्या जवळ यायचे आणि तुमचं ऍप्रिशिएट करायचे हे सगळे, त्यामुळे तुमचं खरंच